हॅलो फ्रेंड्स धनशी केक्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण खूप रिक्वेस्टेड असा केक बघणार आहोत तर रेनबो केक रेनबो केक आज आपण करणार आहोत खूप खूप रिक्वेस्ट होती की मॅम रेनबो केक दाखवा तर इथे मी सर्व कलर्स घेतलेले आहेत सात प्रकारचे आणि त्यानंतर आपण व्हाईट प्रिमिक्समध्ये हा केक बनवणार आहोत रेडीमेड प्रिमिक्स मिळतं बाजारामध्ये तर इथे मी एक कप आणि अजून अर्धा कप म्हणजेच तीनशे ग्रॅम प्रीमिक्स घेतलेलं आहे आपण पाऊन किलोचा हा केक बनवणार आहोत त्यानंतर त्यामध्ये मी मिक्स फ्रूट इसेन्स आणि त्यानंतर रिफाईंड ऑइल टाकत आहे दोन मोठे चमचे तर हे बॅटर आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आज कुठलाही कलर आपण नाही टाकणार कारण की आपल्याला नंतर सर्व कलर त्यामध्ये मिक्स करायचे आहेत तर बॅटर अगदी प्लेन मी असं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केलेली आहे पाणी टाकून तर बघू शकता इथे मी सात वाट्या घेतलेल्या आहेत छोटे छोटे बाउलसुद्धा तुम्ही घेऊ शकता इथे अशा प्रकारे बघू शकता आणि सर्व वाट्या अशा व्यवस्थित ठेवून घ्यायच्यात आणि सर्व वाट्यांमध्ये किंवा बाउलमध्ये आपण सर्व बॅटर काढून घेणार आहोत थोडं थोडं करून सर्व बाउल्समध्ये अशा पद्धतीने मी सर्व बाउल्समध्ये थोडं थोडं बॅटर काढून घेतेये अशा पद्धतीने मी सर्व बॅटर हे ट्रान्सफर करून घेतले वाट्यांमध्ये आणि त्यानंतर इथे मी एक एक कलर टाकतेय रेड कलर टाकूयात बघू शकता इथे मी रेड कलर टाकतेय त्यानंतर दुसरा एक कलर घेऊयात ब्ल्यू कलर सर्व वाट्यांमध्ये आपल्या आपल्या चॉईसनुसार कलर्स टाकून घ्यायचे ऑरेंज कलर घेतला आहे त्यानंतर पिंक आहे पाहू शकता तुम्ही खूप डिटेलमध्ये मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते आणि खूप रिक्वेस्ट होती ह्या व्हिडिओसाठी तर खास तुमच्यासाठी त्यानंतर येलो कलर टाकलाय मी त्यानंतर ग्रीन आहे आणि त्यानंतर पर्पल कलर अशा प्रकारचे मी सर्व कलर टाकून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित सर्व वाट्यांमधलं बॅटर हे व्यवस्थित आपण एकत्र मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि इथे मी एक किलोचा टीन बटर पेपर फिल करून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक एक करून अशा मी सर्व वाट्यांमधील बॅटर आपल्या डब्यामध्ये ट्र सॉरी टीनमध्ये ट्रा ट्रान्सफर करून घेतली आहे तर मी एकावरती एक टाकत जाणार आहे कुठेही बाजूला वगैरे असं टाकणार नाही त्यानंतर त्यावरतीच आपण जो पर्पल बॅटर आहे ते टाकून घेऊयात अशा पद्धतीने पाहू शकता खूप सुंदर हा केक होतो आणि दिसतोही तितकाच छान त्यावरतीच मी पर्पल कलरचं किंवा जांभळ्या कलरचं बॅटर आहे त्यानंतर त्यावरतीच ब्ल्यू कलर नंतर त्यावरतीच मी पाहू शकता अगदी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे बॅटर येलो कलर टाकून घेतलाय त्यानंतर त्यावरती रेड कलर टाकून आहे व्यवस्थित असं त्यावरतीच टाकत जायचंय आणि त्या त्यानंतर अगदी व्यवस्थित असा ऑरेंज कलर आणि नंतर लास्टला मी पिंक कलर टाकून आहे सर्व बॅटर हे व्यवस्थित टाकून घ्यायचे एकमेकांवरती आणि त्यानंतर आपला टीन हा व्यवस्थित टॅप करायचा आहे बघू शकता आणि हा टीन मी मायक्रोवेव्हमध्ये बेक करण्यासाठी ठेवणार आहे त्यासाठी मी मायक्रोवेव्ह एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला कन्वेक्शन मोडला दहा मिनिट प्री हीट करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण आपला बाऊल हा ठेवून देतो आहे <coughs> बघू शकता टीन ठेवून देणार आहे बेक होण्यासाठी आणि व्यवस्थित आपण पंचवीस ते तीस मिनिटांकरता बा आपला टीन हा बेक करून घेऊयात खूप छान हा केक होतो तुम्ही बघू शकता बघ बग, इथे मी पूर्ण आपला केक हा बेक होऊन थंड झाल्यानंतरच मी आयसिंगला घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि त्याचे नेहमीप्रमाणे आपण तीन लेअर करून घेऊयात किती सुंदर आलेला आहे शेड बघू शकता अगदी प्रॉपर असा रेनबो सारखा खूप छान दिसतोय आपला केक खूपच मस्त त्याला जाळीसुद्धा पडलेली आहे तर अशा पद्धतीने आपला हा स्पॉन्ज रेडी झालेला आहे आणि तितकाच तो सुंदर सुद्धा दिसत <coughs> आहे तर कट केल्यानंतर अगदी रेनबो असे कलर्स दिसतात ते पाहू शकता त्यानंतर एक किलोचा एक केक बोर्ड घेऊन त्यावरती थोडीशी व्हिपक्रीम लावून घेऊयात आणि जी सर्वात वरची साईड आहे तर ती खाली ठेवून शुगर सिरपने सोक करूयात खूप सुंदर असा आपला केक हा रेडी होणार आहे रेनबो केक आणि खूप रिक्वेस्ट होती की रेनबो केक दाखवा तर मी खास तुमच्यासाठी हा केक बनवून दाखवते आहे किती सुंदर हा सापला स्पंज झालेला आहे रेनबोचे कलर्स त्यामध्ये आलेले आहेत त्यानंतर थोडीशी विपक्रीम टाकून आपण तीही व्यवस्थित स्प्रेड करून घेऊयात खूप सुंदर हा केक रेडी होणार आहे आणि तुमची खूप रिक्वेस्ट होती तर त्यासाठी मी हा केक बनवून दाखवते आहे अशा पद्धतीने सगळीकडून व्यवस्थित क्रीम पसरवून घ्यायची आहे कुठेही जास्त क्रीम नाही लावायची आणि कमीही नाही अशी व्यवस्थित अगदी आपल्या क्रीमची लेव्हल करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण स्पॉन्ज बनवताना मिक्स फ्रूट इसेन्स टाकला होता तर इथे मी मिक्स फ्रूटचा क्रश वापरते असा क्रश मिळतो बाजारामध्ये फेरी बेरी म्हणून तर त्यामध्ये होल फ्रूट क्रश असं सुद्धा लिहिलेलं असतं सर्व क्रश सर्व फळांचा क्रश असतो तो तर इथे मी तो क्रश व्यवस्थित पसरवून घेते छान लागतो खूप टेस्टी लागतो हा मिक्स फ्रूटचा केक तर बघू शकता त्यानंतर सेकंड लेअर ठेवून तीही व्यवस्थित आपण सोक करून घेणार आहे खूप सुंदर असा आपला हा केक रेडी होणार आहे आणि तितकाच छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता आपल्या स्पॉन्जला अगदी रेनबोचा कलर आलेला आहे बघू बघू शकता खूप छान हा केक रेडी होणार आहे खास तुमच्यासाठी मी हा रेनबो केक करून दाखवते खूप रिक्वेस्ट होती रेनबो केकसाठी तर बघू शकता जर तुम्ही माझा चॅनल पहिल्यांदी बघत असाल तर प्लीज 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 मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून मी डेली एक व्हिडिओ अपलोड करत असते सकाळी नऊच्या आत तरी साडेआठ ते नऊपर्यंत माझा एक व्हिडिओ अपलोड होत असतो तर तो तुमच्यापर्यंत पोहोचण्यास खूप मदत होईल आणि खूप सोप्या भाषेत माझे व्हिडिओ आहेत की अगदी सहज तुम्हाला ते कळतील सुद्धा तर त्यासाठी तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा आपला आपली लिंक जरूर शेअर करा की त्यांनाही फायदाच होईल आणि तुम्ही जर माझा चॅनल पहिल्यापासून पाहत असाल तर तुमच्या लक्षात येईलच की माझा चॅनल बघूनसुद्धा तुम्ही तुमचा स्वतःचा असा एक घरगुती केकचा व्यवसाय सुरू करू शकता किंवा घरगुती आपल्या मुलांनासुद्धा तुम्ही केक करून खायला देऊ शकता अशा पद्धतीने खूप सोप्या भाषेत मी तुम्हाला केक बनवायला शिकवत आहे आणि तितकेच सोप्या सोप्या डिझाईनसुद्धा सांगत आहे तर याहीपेक्षा खूप डिफरंट असे केक आपण बघणार आहोत खूप वेगळ्या प्रकारचे केक आपण बघणार आहोत सर्व फ्लेवर्स आपण पाहणार आहोत परंतु सर्व जे बिगेनर्स आहेत किंवा नुकतेच जे केक शिकलेले आहेत तर त्यांच्यास त्यांनाही आपला फायदा व्हावा म्हणून मी खूप सोपे सोपे डिझाईन्स त्यांच्यासाठी दाखवत आहे अशा पद्धतीने तर पूर्ण केक हा आपण आपल्या क्रीमने व्यवस्थित कवर करून घेतलेला आहे पाहू शकता आणि मी जास्त क्रीम लावलेली नाही कारण की आपल्याला वरतूनही रेनबोच्या कलर्सची क्रीम लावायची आहे क्रीमच येणार आहे वरतूनसुद्धा थोडीशी जास्त म्हणून मी थोडी कमी क्रीम लावून आतून पूर्ण केक हा क्रीमने कवर करून घेते व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे ही क्रीम कशी फेटली याचाही एक वेगळा व्हिडिओ मी बनवला आहे शुगर सिरप कसं बनवलं तर त्याची लिंक मी तुम तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि याही आधी मी एक मिक्स फ्रूटचा केक करून दाखवलेला आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते खूप सोप्पा आणि खूप तुम्ही त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे तर तो केकची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर इथे मी एक टूथपिक घेतलेली आहे तर अशा पद्धतीने मी मार्किंग करून आहे की जेणेकरून मला कलर्स टाकायला सोप्पं जाईल कलर्सने डिझाईन करायला आपल्याला रेनबोच्या कलर्सची डिझाईन करायची आहे तर अशा पद्धतीने बघू शकता मी एका टूथपिकने असे मार्क्स करून आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं काहीही डेकोरेशन करू शकता परंतु रेनबो केक असल्यामुळे शक्यतो आपल्याला रेनबोचे कलर्स वापरावे लागतात म्हणून मी टूथपिकने व्यवस्थित सगळीकडून मार्क करून आहे पाहू शकता अशा पद्धतीने आणि सेव्हेन सेवन मार्किंग मी करून घेतलेले आहेत की जेणेकरून आपल्याला सात कलर त्यामध्ये वापरता आले पाहिजेत तर इथे पाहू शकता मी सात कलर क्रीम मिक्स करून अशा पाईपिंग बॅग मध्ये भरून घेतलेलं आहे आणि थोडीशी अगदी पुढून कट करून घेतलेली आहेत अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही तुमच्या चॉईसनुसार सुद्धा कलर्स वापरू शकता तर आपण येलो कलर पहिला वापरतोय आणि फक्त थोडीशी मी कट केली आहे आणि सा मागून प्रेस करते तर अशा पद्धतीची डिझाईन आहे अगदी सोप्पं आहे अशा प्रकारच्या डिझाईनचा केक यादही मी एक टाकलेला आहे खूप सुंदर दिसतो तो सुद्धा तर हवं तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रि डिस्क्रिप्शनमध्ये देते तर यलो कलर टाकून झाल्यानंतर इथे मी ब्ल्यू कलर टाकून घेते खूप छान आपला हा केक रेडी होणार आहे आणि खूप रिक्वेस्टेड असा केक होता तर अजूनही तुम्हाला कुठल्या प्रकारचे केक पाहायला आवडतील प्लीज मला कमेंट करा तर तेच केक मी तुमच्यासाठी नक्की दाखवेन तर ब्ल्यू झाल्यानंतर आपण इथे रेड कलर घेतोय सगळीकडून आपण व्यवस्थित रेडने सुद्धा कव्हर करून घेते घेतोय खूप सुंदर असा आपला हा केक रेडी झाला आहे इथे जर तुम्ही नोझल जरी वापरले तरी चालतील परंतु इतक्या प्रकारचे नोझल आपल्याकडे नसतं एकच नोझल एवढं सात कलर्सचं नसतं किंवा सात वेळा आपल्याला ते नोझल आहे म्हणून मी मुद्दामून तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगत आहे जर तुमच्याकडे सात स्टारचे नोझल असतील तर तुम्ही इथं स्टार सुद्धा छोटे छोटे दिले तरीही चालतील परंतु मुद्दामून तुम्हाला खूप सोप्या भाषेत शिवाय बिना नोझलचा हा आपण केक बनवतोय सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण काहीही नोझल वापरलेलं नाही इथे बिना नोझलचा रेनबो केक असं सुद्धा म्हणू शकतो आपण तर ग्रीन कलर रेड झाल्यानंतर ग्रीन टाकून घेतला आहे त्यानंतर पर्पल आहे तर सगळीकडून व्यवस्थित पर्पलने सुद्धा मी कव्हर करून घेतलंय खूप सुंदर हा आपला केक रेडी होणार आहे आणि तितक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेला आहे तर त्यानंतर ऑरेंज आहे ऑरेंजने सुद्धा मी पूर्ण केक हा कवर करून घेते आणि त्यानंतर पिंक कलर पिंकने सुद्धा आपण कवर करून घेऊयात जिथे थोडंसं राहील तिथे तुम्ही नंतर सुद्धा वरतून क्रीम हे केली तरीही चालेल फक्त ही पायपिंग बॅग लांबून तुम्हाला पकडायची आहे ती आपोआप डिझाईन पडत जाते काहीही अवघड नाही खूप सोपं आहे तर नक्की करून बघा हा केक रेनबो केक खास तुमच्यासाठी मी बनवला आहे आणि मिक्स फ्रूट यासाठी वापरला आहे की सर्व प्र कलर आहेत त्यामुळे सर्व प्रकारचे फळं त्यात आलेच पाहिजेत तर अशा पद्धतीचे मी मिक्स फ्रूट क्रश वापरून मिक्स फ्रूट इसेन्स वापरून स्पॉन्ज बनवला आहे तर आता आपण ढग काढून घेऊयात इथेही मी नोझल वापरलेलं नाही पायपिंग बॅगमध्ये थोडीशी क्रीम टाकून घेतली आहे एका साईडने ब्ल्यू आणि एका साईडने व्हाईट तर ढग काढून घेऊयात आपण तर मी थोडीशी फक्त कट केली साईडने त्याला आपोआप डिझाईन पडलेली आहे कुठल्याही प्रकारचं मी नोझल त्यामध्ये टाकलेलं नाही कात्रीने कट करताना माझ्याकडनं पायपिंग बॅग थोडीशी ओढली गेली आणि त्यामध्ये त्यात ती डिझाईन तयार झालेली आहे ऑलरेडी आपोआप डिझाईन तयार झालेली आहे आणि खूप सुंदर असे आपण ढग काढून घेऊयात रेनबो म्हटल्यावर ढग हे आलेच तर अशा पद्धतीने पूर्ण केक हा आपला रेडी झालेला आहे खूप सुंदर दिसत आहे तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत घरी राहा सुरक्षित राहा काळजी घ्या बाय